आता आपण लगेचच डॉक्टर शुभदा खटावकर यांच्याकडून अपरिचित सावरकर ऐकणार आहोत, पण थोडस सावरकरांचं वातावरण ज्या सुरांमध्ये आहे ताकदीत आहे, आपण जराही वेळ न घालवता दोन कडव्यामध्ये सावरकरांचं जयोस्तुते श्रीयुत श्याम मेसरी यांच्या तोंडून ऐकणार आहोत. हा श्यामराव. ओके. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन मंगले जीवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू जीती संपदांची राष्ट्रांचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेचा नभात तुची आकाशी होसी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदनी चमचम लक लकसी वंदे त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे. हे अदम रक्त रंजिते हे अदम रक्त रंजिते स्वतन पूजिते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझ साठी मरण ते जनन तुझ बीन जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते. नमोस्तुते जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे वंदे वंदे. बाबा श्यामराव खूप खूप आभार. आणि डॉक्टर शुभदाताईंना विनंती करतो त्यांनी मूळ कार्यक्रमाला सुरुवात. नमस्कार. नमस्कार. 14 विद्या 64 कलांचा अधिष्ठाता श्री गडाराया देवी सरस्वती देवी शारदा परमपूज्य गीतामाये माझे दैवत असलेले श्री गोंदवलेकर महाराज स्वातंत्र्य समरात शहीद झालेल्या सर्वस्व समर्पित केलेल्या भारत मातेच्या सर्व सुपुत्रांना आणि त्यांच्या धैर्यशाली धर्मपत्नींना आपणा सर्व रसिक प्रेमी सुहृदांना माझं विनम्र अभिवादन. आवर्जून सांगायचं आहे की प्रभू रामचंद्रांची कथा कीर्तन जिथे जिथे चालू असत तिथे तिथे हनुमान राया करता एक पवित्र आसन मुद्दाम ठेवलं जात. आणि असा संकेत आहे की कथा चालू असेल त्यावेळेला त्या आसनावर मारुतराया स्वतः येऊन बसतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. आज आपण ज्या स्वातंत्र्य वीरांबद्दल ज्या म्हणजे शब्दात ज्यांचं वर्णन करू शकत नाही अशा महान व्यक्तींबद्दल आपण बोलणार आहोत तर त्यांच्या करता मी कुठलंही भौतिक आसन ठेवलेलं नाही तर माझ्या हृदयाची एक अनुपम सिंहासन संपूर्ण सावरकर कुटुंबाकरता विनम्रपणे ठेवलेलं आहे. आणि माझा विश्वास आहे की त्या सिंहासनावर सावरकर घराण्यातील सर्व मंडळी विराजमान झालेली आहेत आणि त्यांच्याच कृपेने
आणि आपल्या आशीर्वादाने ज्या शिवधनुष्याला इतिहासानं स्पर्शही केलेला नाही त्याला मी स्पर्श झाड सुद्धा माझ्यात नाही, पण काही विचार आपल्यापुढे मांडता येतील का एवढाच माझ्या मनामध्ये आज विषय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे दिलाचा विरंगुळा केंद्र आहे त्याच्यातल्या ज्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्याकडे आपल्या सभासदांना वक्ता म्हणून निमंत्रित करण्याचं केवढं मोठं औदार्य आहे. आणि त्यामुळे आज मला ही दुर्मिळ संधी आपण प्राप्त करून दिलीत त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आज आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया. सांगायचं खूप आहे, वेळेचं बंधन आहे, तरी सुद्धा जास्तीत जास्त उल्लेख जेवढा करता येईल तेवढा मी करायचा प्रयत्न करते. हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, तो संडिलीत दिलेले असते बळी मी, असा अनुपम भावनेनं भारत मातेच्या चरणी सर्वस्व समर्पित करणाऱ्या तीन सावरकर बंधू म्हणजे गणेश दामोदर सावरकर, विनायक दामोदर सावरकर आणि नारायण दामोदर सावरकर यांच्या नाम मुद्रा रुधिराक्षराने इतिहासात अंकित झाल्या. पण या ज्ञात इतिहासातील अनेक गोष्टी, इतिहास किंवा बलिदान किंवा त्यातल्या काही संविधा आजही अज्ञात आहेत. आणि आपल्याला माहित आहे की वयाच्या 16व्या वर्षी आपल्याच देवघरातल्या आई तुळजाभवानी पुढे जी सावरकरांनी भीष्म प्रतिज्ञा केली होती की स्वातंत्र्यदेवी यज्ञ कुंडात आत्मार्पण करीन, आणि त्याकरता सिद्ध झालेले तात्याराव हे सर्व विश्वविख्यात आहेत. पण आपल्याला माहित नाही किंवा आपण माहिती करून घ्यायचा प्रयत्नही केलेला नाही की या स्वप्न पूर्तीसाठी घरातल्या तीन चंदनी चमेदा अत्यंत मूकपणे जळत होत्या. पहिली आहे गणेश दामोदर सावरकरांची पत्नी जिचं नाव यशोदा माहेरचं, सासरचं सरस्वती आणि तिला येसू वहिनी असं म्हटलं जायचं. खुद्द तात्याराव सावरकरांची पत्नी म्हणजे माहेरची यमुनाबाई, पुढे ती माई म्हणूनच प्रसिद्ध झाली. आणि नारायणराव दामोदर सावरकरांची पत्नी म्हणजे शांताबाई, खरं तिचं माहेरचं नाव हरिदिनी होतं, पण ती स्वभावानं अत्यंत तापट असल्यामुळे येसूबाईनी तिचं नाव शांता ठेवलं होतं. कोणत्याही पतिव्रतेचं वर्णन करायचं म्हणजे या दोन ओळी आपल्याला वापराव्याच लागतील की पतिव्रता नेणे आणि काची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मने, हाच स्थायी भाव मनात ठेवून त्या तिघी कार्यरत होत्या. येसूबाई 1896 सावरकरांच्या घरात प्रवेशल्या, 1901 यमुनाबाई आल्या आणि 1915 शांताबाई आल्या. या जरी भाग्यलक्ष्मी असल्या तरी त्यांना स्वतःच अस्तित्व नव्हतं, कारण त्यांच्या भाग्य भोगालाच शापाचं वरदान होत. ताटातूट वियोग कष्ट यातना हाल अपेष्टा यांची जीवने जणू दुथडी भरून वाहत होते. पण जेव्हा आपण त्यांचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला बाबा बोरकरांची जीवन त्यांना कळले हो ही कविता आवर्जून अभ्यासावी लागते किंवा लक्षात घ्यावी लागते. बाबा बोरकर म्हणतात की मी पण ज्यांचे पक्व पळापरी गळून पडले हो जीवन त्यांना कळले हो. हे मरणप्राय जीवन असताना सुद्धा त्याच्यामध्ये रसाळ आनंदाची अनुभूती ठेवायचं आणि दुःखाचा हलाल पचवून ध्येयनिष्ठेशी समरस राहिल्यामुळेच आज जर आपण त्यांचं गुणगान करतो आहे त्याची पार्श्वभूमी ही आहे. सद्गुण शौर्य धैर्य यांची कसोटी घेणार तर पदोपदी प्रसंग आले, पण स्त्री म्हणून त्यांनी दिलेले जे काही तोंड आहे प्रतिसाद आहे ते त्यांच्या मूळ स्वभावातल्या 52 सोन्याला उजाळा देणार ठरलं. पतिविरह हाल अपेष्टा कल्पनातीत उपासमार, समाज सरकार यांच्याकडून झालेला उपहास द्वेष हे सारं त्यांनी मोठ्या धैर्याने सहन केलं. पण आपण स्त्री म्हणून आपल्या सर्व स्त्री वर्गांनी लक्षात ठेवायला पाहिजे, पावलं पावली आठवलं पाहिजे की संपूर्ण इतक्या कष्टमय आयुष्यामध्ये
या तिघींपैकी एकीनी सुद्धा त्रागा केला नाही, संताप केला नाही, कुठेही तक्रार नाही, उलट त्यांनी तिघींनीही मनोमन ठरवलं हे पाचवीला पुजलेलं आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि त्याही स्थितीत आपली बुद्धी धैर्य पणाला लावून आपल्या पतीच्या राष्ट्रकार्यामध्ये ती धुरा आपण खंबीरपणे आपल्या खांद्यावर वाहायची आहे. आपण आता विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की सावरकर किंवा त्यांचे दोन्ही बंधू असे म्हणाले की हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाघवी भवई तुझे अर्पिले, ही प्रतिज्ञा पतींनी केलेली पण त्यातलं सर्वस्व समर्पण या तिघींमध्ये आहे. म्हणून त्या काळीही आजही आणि अनंत काळही या सन्मानाच्या त्याच मानकरी राहतील. त्यांचा त्याग समर्पण आजच्या शिक्षित उच्च पदस्थ विज्ञानाचं वैभव उपभोगत सुखासीनतेच्या नवनव्या मांडवाखाली आपलं स्त्रीत्व लावण्य ऐश्वर आत्मकेंद्री वृत्तीनं जगणाऱ्या स्त्री वर्गापुढे यावं हाच आजच्या या वाक्यज्ञ सोहळ्याचा आपला उद्देश हेतू आहे. कारण आज समाजामध्ये आईला आई न म्हणणारी, बापाला बाप न म्हणणारी, कुठलंही नातं न पाळणारी अशी पिढी आहे आणि म्हणून हा वाग्यज्ञ सोहळा कुणाच्या तरी डोळ्यात अंजन घातलं जावं आणि समाजाचं स्थैर्य चांगल्या दृष्टीने परिपूर्ण व्हावं याकरता हा आजचा वाग्यज्ञ सेतू आहे. हा सेतू माननीय श्री रवींद्र सर आणि अपर्णाताई यांच्यामुळे साकार होते हे भाग्य लाभून मी कृतार्थ झाले आणि अभिमानाने मी आपल्या सर्वांना सांगते की हे पहिलं मणिरत्न कांचनी पुष्प आपल्या चरणी समर्पित करून मला केवळ धन्यता नको आहे. तर अशा अनेक व्याख्यानांचे शेकडो दीप आपण प्रज्वलित करूया आणि त्यांच्या दिव्य जीवनपटांची प्रेरणा घेऊन अनेकांच्या जीवनात कर्तृत्वाचा धैर्य शौर्याचा वसंत भरून यावा यासाठी आपला शुभ आशीर्वाद आणि सहकार्य मी आपल्याला विनम्रपणे मागते आहे. कारण दिव्याने दिवा लावायचा असतो याची साठी केला आहे हा अट्टहास. पुढचा प्रत्येक क्षण कृतार्थ व्हावा. संपूर्ण सावरकर घराण्याला बांधून ठेवण्याचे एका सूत्रामध्ये जर शक्ती असेल तर ती म्हणजे विनायक दामोदर सावरकर. इथे माझ्या शिक्षक पेशाचा उल्लेख झाला आणि शिक्षकी शिक्षक म्हणून मी या तिन्ही बंधूंचं चरित्र किंवा चारित्र जेव्हा अभ्यासलं तेव्हा मला एक गोष्ट अत्यंत आनंदून गेली की आजच्या काळात सावरकर किंवा त्यांचे बंधू जन्माला आले नाहीत बरं झालं. कारण आजच्या आमच्या उच्च शिक्षित आणि तथाकथित शिक्षकांनी त्यांना प्रॉब्लेम चाइल्ड ठरवलं असतं किंवा ते म्हणले असते न्यूसन्स बॉय. हे मी आपल्याला आवर्जून सांगते. याकरता दोन पुस्तकांचा मी उल्लेख करते आहे की जे जपानी भाषेमध्ये एका 5 वर्षाच्या मुलीचं चरित्र आहे. पुस्तकाचं नाव आहे तो चान आणि आफ्रिकन मुलाने आपल्या बाईनं लिहिलेले एक पुस्तक आहे प्रिय बाई. म्हणजे शिक्षकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याकरता ही दोन पुस्तकात अत्यंत गरजेची आहेत. या 6 व्यक्ती असल्या तरी त्यांची शरीरे भिन्न असले तरी त्यांच्यात आत्मा एकच होता आणि यातल्या कोणाही एकाबद्दल बोलायचं म्हटलं तर इतर 5ांच्या समावेशाशिवाय आपल्याला एक पाऊल सुद्धा पुढे टाकता येत नाही. सावरकर बंधू त्यांचं देशप्रेम हाल हे सारं इतिहासाने भरभरून नोंदवलं. पण आपली भीष्म प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी सावरकर अंदमानला निघून गेले. त्यांच्या मागे माई कशा जगल्या? बाबाराव तर स्वातंत्र्य वीरांपूर्वीच अंदमानला पोहोचलेले होते. त्यांच्या मागे येसू वहिनींचं काय झालं? त्या दोघींना कोणी आश्रय दिला? राष्ट्रकार्य साधणाऱ्या नारायणरावांच्या पत्नी शांताताई कशा धीराने जगल्या? हे सगळे प्रश्न आज आपल्या मनात आहेत. आपल्याला तात्यारावांचं देशकार्यासाठी कठोर दाहक असलेलं मन माहीत आहे. पण अशा माणसाच्या मनात सुद्धा निसर्ग झाडे वेली फळे फुले पाने यांच्याविषयी
एक रेशमी धाग्यांचा मऊशार कप्पा असतो हे आपल्याला माहीतच नाही. हे हळुवार मवाळ मृदू मन फारच थोड्यानं अनुभवायला मिळालं. आणि त्यातली एक भाग्यवंत व्यक्ती म्हणजे त्यांची धाकटी भावजे शांताताई. आता आपण बघितलं की हा निसर्गपिबी माणसानं सावरकर सदन आता सारा परजीस सुगंधित करून टाकला होता. त्यांनी तयार केलेल्या बागेत रोज सायंकाळी नुसते फिरत नसत तर ते प्रत्येक झाड वेली पान फूल या सगळ्यांचं निरीक्षण करत आणि एवढ्यावर थांबत नाही तर त्याच्यात झालेला बदल आपल्याला आश्चर्य वाटेल की ते माणसाशी जसं बोलावं. आजच्या काळामध्ये माणूस माणसाशी बोलत नाही, घराघरातला संवाद संपत आलेला आहे. अशा काळात आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की झाडा वेलींचं नुसतं निरीक्षण करून सावरकर थांबत नव्हते तर त्यांच्याशी ते अगदी आईनं मुलाशी गप्पा माराव्यात तसा ते बोलत असत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा हा संवाद चालू असताना त्यांच्या आजूबाजूला कोणी आहे का याची ते कदर करत नसत. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटत की क्रांतीच्या झंझावातामध्ये स्वतःला एखाद्या समितीसारखं उधळून टाकणारा नेता पाना फुलांशी इतका हळुवार संवाद साधताना पाहून शांताताईनाही विस्मय वाटायचा आणि आज आपल्यालाही वाटला असेल याच्यात काहीच म्हणजे विशेष नाही. फक्त ही भावनेनं समजून घ्यायची गोष्ट आहे. झाडांशी गप्पा मारणारे त्या नंतर राहिले नाहीत. तुळशीला जीवापडे जपणाऱ्या येसुबाई राहिल्या नाहीत. बाबाराव नाही, माई नाही, माहेरचं कोणी नाही आणि शेवटी शांतातही एकटा राहिल्या. आणि या सर्वांनी दिलेल्या संचिताच्या बळावर त्या पुढे आपलं आयुष्य जगत राहिल्या. सावरकर कुटुंबावर आलेली संकट त्यांनी पाहिली, पचवली, झेलली आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सावरकर कुटुंबाला मिळणारे मान सन्मान हेही त्यांनी अनुभवले. आणि पुढे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ज्या वेळेला सावरकर म्हणतात की आम्ही सात बंधू असतो तरी आम्ही साती जणांनी या यज्ञामध्ये उडी घेतली असती. एवढंच नाही तर पुढच्या पिढीने म्हणजे विक्रमनं सुद्धा अपराजित वृत्तीनं हे व्रत पेललं. आणि स्त्री जन्म म्हणजे स्त्री वर्गानी लक्षात ठेवायला पाहिजे की आजच्या आपण अगदी म्हणतो की जनरेशन गॅप, अमुक तुमचं भाग्य वेगळं आमचं भाग्य वेगळं असं म्हणणाऱ्या काळात सुद्धा विक्रमच्या पत्नीने त्याला अत्यंत म्हणजे जेवढी साथ द्यायला पाहिजे ती दिली. त्याचं कारण असं होतं की तिने आपल्या तिन्ही सासवांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला होता. आज आपण आजच्या मुलींना हे सांगायला गेलो तर त्यांना ते पटत नाही, व्हॉट मॅडनेस असं म्हणून आपल्याला ते उडवून लावतील. पण खऱ्या अर्थाने घर जपायचं असतं ते बाईनं जपायचं असतं. घराची शान शौकत मान सन्मान जो काही आहे तो टिकवणं बाईच्या हातात असतं. आणि म्हणून अशाच संसाराला रथाची उपमा दिली जाते जिथे दोन्ही चाक समतलावरून चाललेले आहेत. ताईंच्या बाबतीत म्हणजे शांताबाईंच्या बाबतीत आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की 1915 साली त्यांचा विवाह झाला. म्हणजे आजपासून जवळजवळ 106 वर्षापूर्वी नारायणरावांशी विवाह करण्याचा त्यांनी मनोमन संकल्प केला होता. त्यांचे मामा सुद्धा सावरकरांच्या पठडीतले क्रांतिकारक होते, उदार होते. लोक कोणी मागायला आली किंवा काही अडचण सांगायला आली तर मामा 100 रुपयाच्या नोटा पटापट काढून देत असत. अशा संस्कारात ह्या ताई वाढलेल्या होत्या. आणि त्यांच्याकडे सावरकर आणि सावरकरांचे बाळाराव धाकटे बंधू यायचे आणि त्यांचं तेजस्वी रूप या बाईच्या मनात इतकं ठसलं होतं की तिने मनोमन त्याला नवरा पडला म्हणून स्वीकारून टाकलं होतं. घरामध्ये हिच्या लग्नाचा प्रश्न निघाला आणि घरामध्ये चर्चा करायला लागले की आता हिचं लग्न करायला हवं. त्यावेळेला तिने निक्षून मामाला सांगितलं की मामा माझ्या करता उगा स्थळ शोधत बसू नको. का? तर ती म्हणाली मी तुझ्या नाशिकच्या मित्राशी लग्न करणार आहे. तिथे तिची मावशी बसलेली होती. तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि ती हरणी तिचं नाव होतं माहेरचं. मग ती म्हणाली अगं हरणे
त्या नारायण सावरकरांशी लग्न करायचे विचार डोक्यातून काढून टाक. ते घराणं म्हणजे विंचवाचं विरार पाठीवर सतत घरावर पोलिसांची पाळत आहे आणि झडत्या जपत्या एक पाय उंबरठ्या तर एक पाय बंदीशाळेत आहे. पण हरिदिनीचा निर्णय काळ्या दगडाची पांढरी रेघ होता. तिनं मावशीला कडकदारपणे उत्तर दिलं की लग्न केलं तर नारायणरावांशी करेन नाही तर तशीच राहीन. अखेर तिचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागला आणि 1915 मध्ये डॉक्टरांची सहधर्मचारिणी म्हणून तिने सावरकरांच्या घराण्याच्या उंबरठ्याचं माप ओलांडून ती सावरकर घराण्याची कुलवध. आता गंमत बघा की ही 15 वर्षाची मुलगी आहे, मामाकडे होती. लग्न झालं त्यावेळेला इकडे सावरकरांची परिस्थिती अशी होती की भगूरचं घर पूर्ण चोरट्यांनी सगळं लुटून नेलेलं होतं. म्हणजे त्यांच्याकडे काही नव्हतं, तर आता हिला नव्या संसाराची भांडी कुंडी कोण देणार. तर मामी म्हणाली की अगं हरणे, इथनच भांडी घेऊन जा. पण संस्कार माणसाला काय शिकवतात बघा. ही म्हणाली आमच्या येसू वहिनींना आवडेल का. आपण म्हणलं असं काय, माझी आई म्हणाली नेहमी आणली. नाही, ज्या घरात ती स्त्री जाणार आहे त्या घराच्या संस्कारांचा सुद्धा तिला विचार करावा लागतो. आणि मग तिने काय केलं असेल, तर येसू वहिनीनं पत्र लिहिलं की माझी मामा मामी असे असे म्हणतायत की इथूनच भांडी घेऊन जा, तर मी काय करू. येसू वहिनीनी पण सुज्ञपणे पत्राचं उत्तर लिहिलं की ते जर आग्रह करत असतील स्वतःहून तर तू घेऊन ये. आणि अशा तऱ्हेनं ते भांड्यांचं बोचकं घेऊन ही 15 वर्षाची मुलगी मुंबईला यायला निघाली. गाडीत बसल्यानंतर हिचं विचार चक्र सुरू झालं की आपल्याला आता नवा संसार मांडायचा. काय आपल्याकडे आहे, घर कसं असेल, किती खोल्या असतील, काय मांडायला मिळेल, हे सगळे विचार करता करता एकदम तिच्या डोक्यामध्ये एक विचार असा उचलून आला आणि तिच्या मनात आलं आपले मोठे धीर तात्या आणि बाबा अंधमांच्या कोठडीत जन्मठेपेची शिक्षा भोगताय. त्यांच्या पत्नी पतिविराने व्याकुळ झालेले आहेत आणि इतक्या वर्षामध्ये घरामध्ये बाळ गोपाळांची पावलं सुद्धा निनादली नाहीत. अशा परिस्थितीत मी माझ्या संसाराचं इंद्रधनुष्य सुंदर सोनेरी स्वप्न रंगवण योग्य नाही. आज 30, 32, 35 वर्षाची मुलगी सुद्धा हा विचार करत नाही. आणि म्हणून हे घराघरात का पोहोचलं पाहिजे, त्याच कारण आहे की हे संस्कृती आहे आपली आणि ती जपण्याकरता आपल्याला ह्या चरित्रांचा अभ्यास करायचा आहे. एवढंच नाही तर ती पुढे जाऊन म्हणते आहे की या दोघींचा सांभाळ मला करायचा आहे. किती मला भरून आलं, रडून आलं हे वाचताना. आणि त्यांना ह्या त्यांना म्हणजे नवऱ्याला आणि यांना या दोघींना अंदमानला भाऊजींच्या भेटीला घेऊन जायचंय. स्वतःचा संसार मांडायला निघालेली मुलगी स्वतःचा संसार पूर्ण बाजूला ठेवून आपल्या घराचं जेव्हा ती स्त्री कल्याण साधते तेव्हा आपल्याला ते घर असावं घरासारखं, नकोच नुसत्या भिंती आणि तिथे असावी नाती गवताच्या पात्यांसारखी सळसळून उमळणारी, असं म्हणायला आपल्याला अधिकार सापतो. त्यावेळी तिला अंदमान आठवलं, बाबा आठवले, तात्यांचं जीवन आठवलं, दिवसभर कष्ट करायचे, काथ्या कुटायचा आणि त्यामुळं तात्यारावांच्या अंगावर सगळ्या काथ्याची तुस चिकटायची, तर आंघोळीची रांग असायची तुरुंगामध्ये. तिथे अधिकारी उभा राहिलेला असायचा, एक मोठा एक हौद पाण्यानं भरलेला. पण तिथे गंमत बघा, आंघोळीला एक लोटा पाणी. काय सरकार सुद्धा आपल्याला म्हणजे स्वातंत्र्यासाठी समर्पण करणाऱ्या माणसांच्या आयुष्याला स्वातंत्र्यानंतरही आणि स्वातंत्र्यपूर्व कालातही किती म्हणजे जपलं जातं याचं हे अत्यंत वाईट उदाहरण आहे की स्नानाला एक लोटा पाणी आणि प्यायला 2 कटोरे पाणी, याच्या पलीकडे पाणी मिळत नसे. बाबा सुद्धा दिवसभर घाणा ओढून काय व्हायचे, मूर्छित पडायचे. म्हणजे आजकालच्या या सगळ्या अशा वातावरणामध्ये कपोल कल्पित गोष्टी यातल्या काही नाहीत, त्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या आणि सहन केलेल्या आहेत.
बाबांना जन्मठेप झाली, बाईंवर तर वज्राघात झाला म्हणजे येशू वहिनींवर। तो क्षण त्या अखेरपर्यंत विसरले नाहीत, मरताना सुद्धा या जगाचा निरोप घेताना सुद्धा त्यांच्या डोक्यात तेच होतं आणि तेच या जगाला सांगत होत्या। बाबा पहिल्यांदा तुरुंगात गेले तो प्रसंग, संध्याकाळची वेळ होती, तुळशीजवळ दिवा लावून त्या व्यंकटेश स्तोत्र वाचत बसल्या होत्या। तेवढ्यात मागच्या भिंतीवरनं केतकर धपकन उडी मारून आले आणि त्यांनी पटकन सांगितलं की अभिनव भारतच्या 3-4 कार्यकर्त्यांना चौकशीसाठी नेले, त्याच्यामध्ये बाबांचा पण समावेश आहे। संध्याकाळची वेळ या अतिशय आधीच कशी तरी किरकिरी असते आणि त्यात ही अत्यंत वाईट बातमी दिली। बाईंच्या पायाखालची जमीन सरकली, घरात भयाण वाटायला लागलं, बाहेरच्या पायरी रुन बसल्या आणि थोड्या वेळाने मग त्यांचे राम भाऊजी आले। त्यांनी धीर दिला, त्या घरात गेल्या पण चूल पेटवली नाही। लक्षात ठेवायचं आहे की सबंद रात्र जागून काढली आणि आठवणींची शेकडो भूत मनामध्ये नाचत होती, कारण चूल न पेटवण्याचं कारण होतं की कुंकूच आता प्रश्नांकित झालेला आहे, तर त्या साध्वीला भूक तहान कशी लागावी। आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपलं लग्न झालं तेव्हा आपल्याला काहीच माहित नव्हतं, आपण स्वातंत्र्याच्या होमकोंडात उडी घेतोय हेही माहित नव्हतं। बर ठीक आहे, घेतली तर आपण थोडी झाशीचे राणी, अहिल्याबाई होळकर, येसुबाई संभाजीची आपण आहोत का? आपण एका सामान्य ब्राह्मण घरातली मुलगी, आडनाव फडके म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांची फक्त आडनावाचा आणि क्रांतीशी तेवढा संबंध, पण हे लग्न का जमलं त्या सांगतात तर बगुरच्या जहागीरदारांचं म्हणजे सावरकरांचे वडील हे राहुरीच्या आणि भगूरच्या जहागीरदार होते आणि त्या काळामध्ये त्यांचा अत्यंत नावलौकिक होता। जहागीरदारांची सून म्हणून त्या म्हणाल्या, मी आले तिची सुख स्वप्न माझ्या डोळ्यात होते, स्वतःचा स्वतःला हेवा वाटावा इतकं माझं भाग्य होत। सासूबाई नव्हत्या पण सासरे आईपेक्षाही प्रेमळ होते हे सांगणारी ही मला माझ्यासारखीच ही सून मिळाली, मला खूप आनंद वाटला। ते आईसारखे माया करेत, तात्या वंश बाळ हे सगळे एकाच म्हणजे वयाचे, त्यामुळं लहानपणासारखं घर म्हणजे माहीर जशा खेळत होत्या तशा सासरी खेळल्या, गप्पा गोष्टी करायच्या, गाण्यांच्या भेंड्या लावायच्या आणि येसू वहिनींचं त्या लहान असल्या तरी सर्व जबाबदाऱ्याने स्वीकारल्या होत्या। मामांजीना कामांचा खूप पूरक होता, पण तात्यांची गंमत असायची की ही सगळी मंडळी जरी गाण्यामध्ये भेंड्यामध्ये खेळामध्ये रमली तर तात्या राव फक्त कुणाची तरी एक काहीतरी खोडी काढण्यात गुंतलेले असायचे आणि ते जास्त येसूबाईंना त्रास द्यायचे, त्यांची खोडी काढायची। वयाने लहान असल्यामुळे दुःख झाले की त्या लगेच रडायच्या आणि मग तात्याराव त्यांची समजूत काढण्यामध्ये मग रंगून जायचे। घरात चैत्रगौर असायची, तिची आराध करणं पण करणं समरसून सगळी कामं तात्याराव त्यांना करू लागत असत आणि इथपर्यंतचा काळ ह्या सावरकर घराण्याचा चांगला गेला। पण दैवाचे किंवा आपल्या नशिबाचे फासे कधी उलटतील हे सांगता येत नाही। आणि भगुरामध्ये प्लेगाची साथ आली, मामंजीना प्लेगाची लागण झाली आणि येसूबाईंवर आकाशाची कुऱ्हाड कोसळली। सासऱ्यांशी बोलता आहेत त्यांना कळलंय की आता प्लेगाची लागण झाली आहे, ताप चढलाय, एवढ्यात खाली लहावजी ओरडून रडून सांगायला लागले, वहिनी वहिले। सासरे म्हणाले जा बघणे काय झाले, मग त्यांना तसंच सोडून त्या खाली आल्या आणि बघतायत तर काय की बाळ भाऊजींच्या जांगेत सुद्धा गोडी मोठी गाठ आलेली। आता तात्या वडिलांजवळ बसले, वहिनी बाळाजवळ बसले आणि बाबा राव त्यांच्या बहिणीला आणायला गेले की घरामध्ये काही मदत होईल, पण सासरच्या मंडळीने त्यांना पाठवलं नाही। प्लेगाच्या साथीमध्ये घशाला भयंकर कोरड पडते आणि पाणी द्यायचंच नाही हा डॉक्टरी संकेत आहे, त्यामुळे बाबा
म्हणजे ते अण्णा म्हणत असत वडिलांना, ते अण्णा रात्रंदिवस पाण्यासाठी तडफडत होते. आक्रोश केला त्याने, अगदी आवाज क्षीण क्षीण झाला आणि अखेरी ते देवाला प्रिय झाले. म्हणजे पहिली संविधा त्यांची पडलेली आहे. आपले वडील गेले, विचार करा, आई आधीच गेलेली आहे. आईपेक्षा प्रेम करणारा पिता गेला म्हटल्यानंतर बाबारावाने आणि तात्यारावाने आकांत मांडला. सावरकरांचे मामा त्यांना घेऊन जाण्यासाठी आले, पण मामांचं एक तत्व होतं, ते म्हणाले बाळ आपण इथंच ठेवून जाऊया. येसू वहिनी बाळची आता आई झालेल्या होत्या. मला सांगा की कुठली आई आपल्या मुलाला असं तडफड ठेवून जाईल. म्हणजे त्या क्षणी त्याने घेतलेले निर्णय किती बरोबर होते. वय किती लहान होत, पण मोठ्या माणसांच्या चुकीच्या निर्णयांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगात होत. आणि त्या म्हणाल्या मी येणार नाही. दुसरी अडचण अशी आली की सरकारला ते घर स्वच्छ करण्याकरता देण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून थोडस लागेल तेवढंच सामान घेऊन शेजारच्या महादेवाच्या मंदिरामध्ये संसार नव्यानं थाटला. तिथेही पुन्हा दोन अंथरुण आणि अशा तऱ्हेनं संसार कसा बसा चालू झाला. एके दिवशी दुपारी बाळ खूप ओरडायला लागला की वहिनी मला काय चालतंय काय चालतंय बघ. आणि वहिनीने बघितलं तर काय त्याच्या पूर्ण अंगाला संपूर्ण मोठे मोठे डोंगळे चिकटलेले होते. एक एक डोंगळा ओढून काढताना किती क्लेश झाला असेल, पण त्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ते डोंगळे ओढून काढले, दुसरं अंथरूण घातलं, रक्त बंबाळ झालेल्या शरीराला तेल तूप काय लावता ते आलं. म्हणजे अशा तऱ्हेनं दैवाचा दुर्वेला संपत नव्हता. रामभाऊजी म्हणाले चला सर्वजण पुन्हा नाशिकला जाऊया. तर म्हणून घरी चक्कर टाकायला गेले तर थोडी भांडी कुंडी घेतली आणि घरामध्ये ज्या अष्टभुजे समोर सावरकरांनी देशप्रेमाची प्रतिज्ञा केलेली होती ती देवी मात्र वेष ओलांडून नेता येत नाही. आणि म्हणून तिला तिथल्याच मंदिरातल्या पुजाऱ्याकडे ठेवावं लागतं. म्हणजे आपण देवाधिकांच्या बाबतीत जे काही विचार करतो ते चुकीचे असतात असं म्हणता येणार नाही. पण कधी कधी घेतलेला विचार, आपण केलेला जे काही कार्य किंवा कृती असेल ती चुकीची बरोबर याचा विचार करायला सुद्धा वेळ राहत नाही. आणि अशा तऱ्हेने ते नाशिकला आले. नाशिकची ती रात्र फक्त बरी गेली. म्हणजे संकट कशी येतात बघा, एक संकट कधी येत नाही. एका मागे दुसरं, दुसऱ्या मागे तिसरा, असं संकट संकटाला अगदी चिकटून येतात. ती रात्र कशी तरी गेली आणि सकाळी पाहिलं तर बापू काकांचा चेहरा काळा ठिपकर पडलेला, श्वास लागला, नियतीनं आपला डाव साधला आणि बापू काका सुद्धा देवाला प्रिय झाले. दुसरी संविधा पडली. आता बाळाला प्रेतच्या इस्पितळात ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून ठेवलं. पण तिथे बाबारावांना तिथल्या इंग्लिश ज्या परिचारिका वगैरे होत्या त्यांच्या अत्यंत उर्मट वागण्याचा वाईट अनुभव आला. अशा वेळेला बाबारावांनी काय केलं असेल, तर त्या परिचारिकेच्या एक चपराक लावून दिली गालाखाली, आवाज काढला कानाखाली. म्हणजे हे दुःख सहन करायला लागतं आणि परिस्थिती माणसाला तसं शिकवते. नंतर सगळ्यांची जेवण झाली, बाळा बाळाराव घरी आले, बरे झाले, आनंदानं काही स्वयंपाक पाणी केलं आणि सगळी जेवली. गंमत बघा कशी, जे अन्नदाती आहे घरची, जिला आपण अन्नपूर्णा म्हणतो, ती मागून जेवते. म्हणजे पूर्वी असाच प्रघात होता की बायकांनी मागून जेवायचं आणि सगळ्या घरातल्या बाकीच्यांची जेवण आधी करून घ्यायचे. सगळे जेवले आणि येसू वहिनीने केलेल्या स्वयंपाकाची सगळी भांडी खडखडीत रिकामी झाली. हे कुणाला सांगता येत नव्हतं, कुणाला सांगून उपयोग नव्हता. या माऊलीनं काय केलं असेल, फुलपातरभर पाणी प्याले आणि शांत झोपले. झोप सुद्धा लागत नव्हती कारण घरात अन्न धान्याचा कणच नव्हता. बाबारावांचा आणि तात्यारावांचा नूर बघून त्यांच्याशी बोलावं लागायचं कारण त्यांच्या डोक्यात सदैव स्वातंत्र्याचे विचार असायचे. आणि म्हणून रात्री थोडी शांतता बघून
त्यांनी सांगितलं की घरात काहीच अन्न धान्य उरलेलं नाही. तेव्हा दोघं भाऊ बसले, विचार केला आणि ते म्हणाले, भगूरच्या घरामध्ये थोडंफार आहे, आम्ही पहाटे निघतो आणि तिथलं सगळं घेऊन येतो. असा विचार करून दोन दशम्या काही बरोबर होत्या त्या त्यांना बांधून दिल्या आणि हे दोघं पहाटेला निघाले. पोचे पोचे पर्यंत ऊन झाली, घर उघडलं, घरात गेले, एक एक खोली उघडत उघडत कोठीच्या खोलीत गेले आणि खिडक्या उघडल्यानंतर लक्षात आलं की तिथे काहीही नव्हतं. ना तांब्या पितळेची भांडी होती, ना घरातल्या वस्तू होत्या, ना चिमटभर अन्नधान्य होत. हे बघून तात्याराव खच्चून ओरडले. दोघांनीही डोक्याला हात लावला. तक्रार कोणाकडे करायची, कारण दैवत कुठली साथ देत नाही. शेजारी धोपावकरांचं कुटुंब होत. त्या धोपावकरांकडे प्यायला पाणी मागितलं आणि बरोबर नेलेला भाकरी तुकडा खाल्ला आणि नाईलाज आहे पण रिकाम्या हातानं परत आहे. इकडे येसू वहिनींची अवस्था अशी होती की त्यांच्या डोक्यात होत की हे आता थोडंफार अन्नधान्य घेऊन येतील आणि घरामध्ये थोडस तांदळाचं पीठ होत, तेवढ्याचीच पेज केली आणि बाळला दिली. खर तर बाळ आता पेजेला कंटाळला होता. आजारपणामध्ये आपल्याला माहित आहे की तोंडाची चव जाते. आहे हे किती चांगलं अन्न खावत नाही आणि तेच तर खायचं लहान मुलांना तर किती त्रास होत असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. आणि त्या या दोघांची वाट बघत बसल्या. दोघेही हात हलवत आले आणि काय बोलायचं काही बोलल्या नाही. सगळे डबे भांडी सगळी शोधून काढली. एवढंच पीठ तांदळाचं मिळालं, त्याची दोन घावनं केली आणि पुन्हा ती त्या दोघांना खायला घातले. आणि ह्या माऊली करता पुन्हा थंडगार पाण्याशिवाय काही नव्हतं. म्हणजे कर्तृत्ववान माणसांचे दिव्य स्वप्न जी जे उराची बाळगलेली माणसं असतात त्यांचं पत्नी पद सांभाळणं ही काय आहे, अशी धारावरत म्हणतात त्याला, तलवारीच्या पात्यावरच आपण टिकणं आहे आणि हे कुणाला कळू द्यायचं नाही. अशा तऱ्हेनं दिवस जात होते. देसूबाईंच्या लक्षात आलं की मामांची पाणी पाणी करत गेले, काकांची तीच अवस्था झाली. आता निदान वर्ष श्राद्ध जवळ आलेलं आहे, ते तरी नीट व्हावं. पण वर्ष श्राद्धाला तरी काय होतं घरामध्ये. त्या व्यंकटेशाची प्रार्थना करत होत्या आणि व्यंकटेशाने त्यांची प्रार्थना ऐकली. राहू रिवरीने एक त्यांचा सेवक थोडे तांदूळ थोडे गहू ज्वारी घेऊन आला. येसूबाईंना स्वर्ग गवसल्याचा आनंद झाला. इकडे श्राद्ध नीट पार पडावं म्हणून बाबाराव खूप खपत होते. त्याचा परिणाम म्हणजे श्राद्धा दिवशी त्यांना चणचणून ताप बराव भरला. कस तरी श्राद्ध उरकलं, भटजी जेवून घरी परतायत एवढ्यात बाबाराव बसल्या जागी त्याचे कलमडले आणि बघितलं तर अंग सणसणून तापलेलं होतं. मात्रा चाटवली आणि आतल्या खोलीत निजायला ते उठले आणि चालायला लागले तर लंगडत केले. आता विचार करा, येसूला ब्रह्मांड आठवलं, घशाला कोरड पडली, हातापायातलं त्राण गेलं, सर्वांग थरथरायला लागलं आणि मोठा गळा काढून जोर जोरात रस वाटलं. थरथरच्या आवाजात तात्यानं हाक मारली. तात्या आतल्या खोलीत गेले, त्या दारामागे उभे राहिल्या. दोघं भाऊ काय बोलतात ते ऐकलं आणि त्यांची शंका खरी ठरली. दवाखान्यातला वाईट अनुभव होता म्हणून दवाखान्यात न ठेवता बाबारावांना पण इथं ठेवलं. म्हणजे भगवंत आपण म्हणतो की म्हणजे सेवाधर्मी आहे, पुण्य वगैरे. भगवंत काहीतरी आपल्याला आशीर्वाद देतो किंवा काही चमत्कार घडवतो, पण यांच्या आयुष्यात मात्र कुठलाही चमत्कार घडत नव्हता. घरात अन्न द्यानं नाही, बाळ पेजेला कंटाळलेला, बाबारावांना प्लेगात पाणी पण द्यायचं नाही, जीव तहानेनं तडफडतोय. म्हणजे बघणारा सहन करणारा सहन करायला लावणारा अशा सगळ्यांच्याच गोष्टी अशा आहेत की सहन शक्ती पलीकडच्या आहेत. आता बाबारावाने एके रात्री काय केलं की बाहेर धोधो पाऊस कोसळत होता आणि सगळी घरातली मंडळी शांत झोपली होती. तेव्हा त्यांनी उषाची एक कासंडी घेतली आणि पागोळ्यांचं पडणारं पाणी त्यात घेतलं आणि कासंडी भर पाणी त्यांनी गटागटा पिऊन टाकलं. जीवाची तगमग शांत झाली.
जाऊन अगदी काहीतरी मोठं हिमालय उचलावा असं कार्य केल्यासारखं झोपले. सकाळपर्यंत उठले नाहीत, एसवाई उठले, आपल्या कामाला लागल्या. सकाळी त्यांचे धीर आले आणि राम भाऊजी म्हणाले, त्यांनी गेले, बाबांना बघितलं, तपासलं वगैरे सगळं आणि जोरात म्हणाले, वहिनी, असं म्हणेपर्यंत येसूच्या पायाखालची जमीन सरकली, आता भाऊजी काय सांगणार. आणि मग ते एकदम म्हणाले, अगं वहिनी, बाबाचा ताप उतरला, आता धोका टळला. येसू वहिनीने त्र्यंबकेश्वराला हात जोडले आणि साश्रू नयनांनी म्हणाल्या, अखेर पावलाच बाबा, माझं सौभाग्य अखंड ठेवलं, असाच पाठीशी राहा. बाबाराव बरे झाले. घरातलं रोज दैनंदिन जीवन काही सुधारत नव्हतं. येसू वहिनींपुढे एकच प्रश्न होता की ती चूल कशी चालू ठेवायची. आणि बाबाराव मात्र वेगळ्याच प्रश्नाने हैराण झाले होते. बाबारावांच्या प्रश्नाचं कारण असं होतं की राहुरीची जी त्यांची जहागीर होती ती सांभाळणं कठीण झालं होतं. कारण देणेकरी देणं देत नव्हते आणि घेणेकरी जीव घ्यायला टपलेले होते. आणि तिसरी गोष्ट, त्याच्यात मुलांचं शिक्षण चालू होतं दोघांत. आता काय करायचं, तात्यारावांचं शिक्षण, बाळाचं शिक्षण चालू होतं. हे सगळं वहिनीने ऐकलं. वहिनी पटकन उठल्या. येसू वहिनी आतल्या खोलीत गेल्या, पडताळ उघडलं, त्यातला पेढेगाठी डबा काढला आणि बाबारावांच्या पुढे ठेवला. म्हणाल्या, हे घ्या, काय आहे हे? स्त्रीधन आहे, हे विका आणि सगळ्यांची देणी द्या, मुलांच्या शाळेचं शुल्कही भरा. बाबारावाने त्याला खूप नकार दिला. पण घर सावरायला त्यावेळी याच्यापेक्षा वेगळा मार्गच नव्हता. म्हणजे आपल्या मुलांना सुद्धा देताना माणसं विचार करतील, इथे दिरान करता करायचा आहे. हा येसू वहिनींच्या मनामध्ये स्वार्थाचा विचार कधीच नव्हता. अखेरी बाबारावना काही मार्ग सापडत नाही म्हणल्यावर छोटी परिस्थितीचा दास होण्याशिवाय माणूस काय करणार. त्यांनी डबा उघडला, त्यातला एक अलंकार काढला, तो रुमालात गुंडाळला, आपल्या खिशात ठेवला आणि बाहेर पडली. आपल्याला सांगायला अत्यंत वाईट वाटत की बा, म्हणजे अशा तऱ्हेनं येसूबाईंचं दुर्दैव पुढे चालतच राहिलं. डब्यातले एक एक अलंकार संपत गेले आणि घरातली चूल एका बाजूला पेटत राहिली आणि पोरांच्या शाळाही चालू राहिल्या. पण एके दिवशी तात्या मधल्या सुट्टीत घरी आले, कधी येत नाही. असं त्यांना आलेलं पाहिल्यावर येसूबाईने म्हटलं, काय तब्येत बरी नाही का? तब्येतीला काय झालंय? चांगले ठणठणीत आहे, असं रागात उत्तर दिलं. मग त्या पुढे काहीच बोलल्या नाही. मग बाबारावने त्यांना जवळ बोलावलं आणि म्हणले, बाळा काय झालं? तेव्हा ते म्हणले, माझं शुल्क भरायचं आहे. आता बाबारावाने येसू वहिनींकडे बघितलं. कारण येसू वहिनींचा दागिन्यांचा डबा रिकामा झालेला होता, काहीच उरलेलं नव्हतं. म्हणून येसू वहिनींनी मान खाली घातली. ती रात्र खूप अस्वस्थतेत गेली. आणि दुसऱ्या दिवशी बाबाराव येसूबाईंना म्हणाले, येसू, माझे एक ऐकशील आणि एखादी गोष्ट मागितली तर देशील का? तर त्या म्हणाल्या, मी आपल्या चरणी सगळंच समर्पित केलेलं आहे, आता माझ्याकडे देण्यासारखं काय उरलंय? तेव्हा बाबाराव हळू आवाजात म्हणाले, अगं, तू त्या मुलांची आई झाली आहे, पण तात्याची फी भरायला. असं म्हणले, थोडासा आवंडा गेलेला आणि हळूच म्हणाले, तुझी नथ. ती नथ म्हणल्याबरोबर वहिनींच्या डोळ्यातनं घडपण पाणी आलं. कारण ती नथ म्हणजे त्यांच्या आईची आठवण होते. आणि त्या असं रडता येत बघितल्यावर एकच वाक्य म्हणाल्या, की माझ्या आईची आठवण आहे. बाबाराव एकदम तडकले आणि म्हणाले, असं जर आहे तर आपल्या घरात त्या वस्तू ठेवून करायच्यात काय? ती आईला परत करा. स्वारीकडे अबोल झाली आणि तातारावांना सणसणून ताप आला. हा ताप आल्याचं त्यांनी बाबारावांना सांगताच बाबाराव धावतच गेले. तात्याचं मस्तक त्यांनी मांडीवर घेतलं आणि कुरवाळत त्याला म्हणाले, तात्या, काय होतंय बाळा, काय होतंय? तर हा असा तटकन मान वर करून म्हणाला,
बाबा माझ्या शिक्षणाचं काय? विचार करा, त्यावेळी बाबारावनी दिलेलं उत्तर आजच्या काळामध्ये एक सुद्धा आई बाप किंवा भाऊ देणार नाही. आणि म्हणून ही चरित्र वाचायचे आहेत. ते म्हणाले, तात्या मी आहे, काळजी करू नकोस, तशीच वेळ आली तर मी भीक मागेन पण तुझं शिक्षण पूर्ण करेन. हे येसूबाईने ऐकलं मात्र त्या पटकन आत गेल्या आणि नथीचे डबे आणले आणि बाबारावांच्या हातावर ठेवले. तात्यांनी ते बघितलं आणि ताडकन उठले, म्हणले, वहिनी अगं ही तुझी नथ, हे तुझे सौभाग्याचं लेणं. त्यावेळेला वहिनींचं उत्तर काय बघा. वहिनी म्हणाल्या, सौभाग्याचा खरा अलंकार माझ्या जवळ असताना इतर दागिन्यांमध्ये मी आता पुढे काय घडलं बघा. कि सावरकरांचं घर हाच क्रांतिकार्याचा खलबतखाना झाला, गुप्त अड्डाच बनला. सतत माणसांची ये जा, उठ बस, खाणं पिणं हे सगळं सुरू झालं. येसू वहिनींपुढे प्रश्नांचे चिन्ह. कि भाऊजी म्हणायचे, वहिनी त्यांना घेऊन येऊ का, आम्ही एक भाकरी चार जण खाऊ. बर, भाकरीवर खायला काय असायचं? चटणी, लोणचं किंवा एखादी कोशिंबीर आणि काहीच नसलं तर पाण्यामध्ये कालवलेलं मेतकुट. एक भाकरी चार चार जण खायचे. येसू वहिनी इकडे तिकडे शिधा मागून आणायच्या आणि अशा तऱ्हेनं स्वयंपाक करून आपल्या उपाशी पोटी त्या गोंदारीकर महाराजांनी सांगितलंय की अन्नदान करावं, ते त्यांनी उपाशी पोटी करावं असं म्हणलं नाही. पण तरीही येसू वहिनींच्या नशिबात उपाशी पोटी अन्नदान करण्याचं दुर्दैव किंवा भाग्य असं जे काही आपण म्हणू शकतो ते होत. अशा तऱ्हेनं एक एक तुकडा खाल्लेली मंडळी पोटभर जेवल्याचं आव्हानच आणि अन्नदात्री सुखी भव असं म्हणून त्यांचा आदर करून आपोषणी घ्यायचे आणि उठायचे. इकडे वहिनींची मात्र अवस्था अशी कि त्यांची सगळी स्वयंपाकाची भांडी ठणठण गोपाळ करायची. मग काय, पूर्वीची अवस्था वेगळी होती. आता पोटामध्ये कोवळा जीव होता, त्याला घासभर घोटभर अन्नाची पाण्याची दुधाची कशाची तरी आवश्यकता होती. पण वहिनींच्या वाट्याला फक्त फुलपात्रवर थंडगार पाणी यायचं, त्या पिऊन अंथरुणावर पडायच्या आणि अंथरुणावर पडल्या कि आता आठवा महिना लागला होता. तेव्हा बाळ त्यांना असं धुशा मारायचं, लाथा मारायचं, तेव्हा त्या बाळाशी संवाद करायचा आणि म्हणायच्या, खर तर बाळा तुझं अन्ना पाण्यावरती पोषण व्हायला पाहिजे पण मी ते करू शकत नाही. मी माझ्या विचारांवर माझ्या संस्कारांवर तुझं पोषण करते आहे. आणि मग त्यांचे जे एक आबा भाऊजी म्हणून होते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मित्र, ते उत्तम पोवाडे ओव्या रचायचे. त्यांनी रचलेल्या ओव्या गाऊन त्या बाळाला हळूहळू थोपटून निजवायच्या. किती शहाणी आई आणि किती शहाण बाळ. म्हणजे आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून सीता राजा नंतर शिकवे अ आई, हे आपल्याला या उदाहरणाने खरं कळतं. आणि असेच दिवस जात होते, उपाशी पोटीच्या घरात सगळं करत होत्या. एके दिवशी उठल्या तेव्हा खूप गरगरायला लागलं आणि कामातन तर सुटका नव्हती. या दोन्ही मुलांना काहीतरी करून घासभर खायला घालून शाळेत पाठवायला पाहिजे हा बाबांचा अगदी म्हणजे नियमच होता. तो त्यांनी मानला, दोन्ही मुलांना खाऊ घातलं. ती मुलं शाळेत गेली, पाण्याची घागर घेतली आणि ते बघून विहिरीवर पाणी आणायला गेल्या आणि दाराच्या पायरीत आल्यानंतर पुढे त्यांना काही कळलं नाही. इतकं गरगरत होत, इतका अशक्तपणा होता कि ती घागर गडगडत गेली आणि येसू वहिनी पण तीन चार पायऱ्या गडगडत खाली आल्या, बेशुद्ध झाल्या. शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांना त्या वास्तवाची जाणीव कळली
की आपलं कोवळं बाळ या जगात येण्यापूर्वी त्यानं आपला निरोप घेतलेला आहे. हे दुःख ही म्हणजे दगडासारख्या हृदयावर हे दुःख सुद्धा किती कोरून गेलं, पण येसू वहिनी ते सुद्धा अत्यंत निमटपणे जपलं. आईनं माहेरी येण्यासाठी निरोप पाठवला. विचार करा, अन्य कुठली मुलगी असती लगेच गेली असती, बरं झालं बाई मी तुझी वाटच बघत होते. पण येसू वहिनी काय सांगितलं, येसू वहिनी म्हणाला तात्यांचं मॅट्रिकचं वर्ष आहे, बाळाची ही परीक्षा जवळ आलेली आहे, आणि म्हणून त्याने आईला नकार कळवला. म्हणजे आपल्या आजारपण आपल्यावरच संकट आपल्या डोळ्यात आचरूनचा अविरत चाललेला वर्षाव हे सगळं बाजूला ठेवून ती माऊली त्या मुलांचं आई पण कसं सांभाळत होती हे वाचताना आपल्याला अक्षरशः रडायला येतं. आणि मग ही मुलं बघत होती वहिनीला, खूप म्हणजे कष्ट करते आहे आणि आपण तिच्यासाठी काही करू शकत नाही. तात्या एक दिवशी वहिनीला म्हणाले, वहिनी किती कष्ट करतेस गं आमच्यासाठी, पण आम्ही तुला काहीच सुख देऊ शकत नाही. खर तर हे मृदू शब्द ऐकून वहिनींच्या काळजाला किती गरे पडले असतील, पण त्यांनी डोळ्यात पाण्याचा एक थेंब सुद्धा न आणता दोन्ही मुलांना जवळ घेतलं, त्यांच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला आणि त्यांना सांगितलं आता फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, बाकी काही करायचं नाही. या माऊलीच्या कष्टांना यश आलं. तात्याराव उत्तम तऱ्हेने मॅट्रिक किरणे तो सूर्य सोडवित होता, तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. पुढच्या ओळी अत्यंत महत्वाच्या आहेत. ती आई होती म्हणून मीही घन होऊन व्याकुळतेने रडलो. म्हणजे आई तर पण हे मुलालाही कळलं पाहिजे आणि आईन सुद्धा मुला कशी माया दिली पाहिजे हे आदर्श उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे. तारावांच्या शिक्षणात प्रश्न जायचं ठरतं, पैशांची व्यवस्था करायची. तात्यारावांचं मन असं होतं की काळकर्त्या परस्पांच्या छापण्यात मी काम करीन आणि घेईन. पण बाबारावांना तात्यांचं शिक्षण अत्यंत उच्च प्रतीचं आणि उच्च लेवल मध्ये झालेलं हवं होतं, त्यामुळे त्यांनी ही गोष्ट मानली नाही. त्यांच्या मनात असं आलं बाबारावांच्या की आपण तात्याचा विवाह करावा, आणि विवाह करता असं स्थळ बघायचं की जी सासरची मंडळी तात्याचं शिक्षण करतील. हुंडा वगैरे काही मागायचा. डोक्यात गोष्ट आल्याबरोबर त्यांनी आपल्या मामांना बोलावलं. मामा तत्पर त्याने आले, मामांपुढे तात्याच्या लग्नाचा विषय मांडला. आणि मग मामा पण अत्यंत हुशार होते. त्यांनी काय केलं असेल तर त्र्यंबकच्या भाऊराव चिपळूणकरांची कन्या माई हिला सावरकरांच्या घरी 8 दिवस राहायला पाठवलं. मुलगी होती ती आली, 8 दिवस राहिली आणि निघून गेली. एक दिवस मामा अचानक आले. गुळ पाणी झाल्यावर सुनबाईना बोलावलं आणि म्हणाले, सुनबाई देवापुढे साखर ठेवा, आपल्या तात्याचा विवाह निश्चित करून आलोय. जव्हार संस्थानचे दिवाण भाऊराव चिपळूणकरांची कन्या, कारण जी आत्ताच 8 दिवस राहून गेली होती, त्यामुळे येसूबाई म्हणाले माई पण तात्या आपलं काय होणार. मामा म्हणाले, काळजी करू नकोस, त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणात काय तर पुढे विलायतेला पाठवण्याचा सुद्धा विचार ती माणसं करायला तयार आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग उमटले आणि बाबारावांचं स्वप्न साकार व्हायला तिथं मदत मिळाली. पण तात्या काही बोलत नव्हते.
वहिनीच्या आणि मोठ्या भावाच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर बाबारावांनी त्यांना विचारलं, तात्या तुला सोयरीक मान्य आहे का? त्यावेळेला तात्या काय म्हणले, त्यांनी दिलेलं उत्तर किती विचारी आहे बघा. ते म्हणाले, बाबा क्रांतिकारकांनी लग्न करावे की नाही हा विचार करतोय. आयुष्यात कोणतंही पाऊल टाकताना मी हा विचार करतो की हे पाऊल स्वदेश स्वातंत्र्याच्या खडतर मार्गापासून तर मला दूर लोटत नाही ना. असा विचार लक्षात आल्यावर बाबा लगेच म्हणाले, अरे ते तुझ्या उच्च शिक्षणाचा विलायती शिक्षणाचाही खर्च करायला तयार आहेत. तेव्हा तात्यांनी पुन्हा उत्तर दिलं की ही लग्नाची बेडी ठोकताय. म्हणजे इकडे शिक्षणाचा मला आमिष दाखवताय आणि ही लग्नाची बेडी ठोकली जाते. जाणून बुजून एका स्त्रीला अनाथपणाच्या दुःखात ढकलण्यास मी कारणीभूत होणार? असे तात्यांचे विचार ऐकून येसूबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. भाऊराव चिपळूणकरांना तर हा मुलगा जावाई म्हणून हवाच होता. हे नाते संबंध जुळून यावे त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. आणि माई तर ही सालस लागली पर होती. अखेरी सन 1901 मध्ये तात्यारावांनी लग्नाला मान्यता दिली. येसूबाईंचा जीव फांड्यात पडला. पण पुन्हा प्रश्न होता, लग्नासाठी थोडेफार पैसे जमा करायचे ते कसे करायचे? इकडे ही माहेरची मंडळी माईच्या लग्नामध्ये अत्यंत तत्पर होते. त्यांनी नाशिकला लग्न करायचं ठरवलं. कारण ते जव्हार संस्थांचे दिवाण असल्यामुळे लग्नाचा त्यांनी थाट उडवला. माई लग्नामध्ये सुंदर दिसत होते. जांभळ्या रंगाचं भरझरी पातळ, खांद्यावरून गुलाबी रंगाचा रेशमी शेला, नाकीनथ आणि माहेरच्या लोकांनी तिला नखशिकांत दागिन्याने वडवलेलं होतं. पण त्याच्यामध्ये सावरकर घराण्याकडून तिला फक्त मणिमंगळसूत्र मिळालं होतं. पण हे काही असलं तर माई अत्यंत आनंदात होते आणि तिला आपल्या ह्या लग्नाबद्दल अत्यंत आनंद वाटत होता. खर तर माई श्रीमंत घरातून या लक्ष्मीपुत्रांच्या घरात आली होती. श्रीमंत घरामध्ये नोकर चाकर खाणं पिणं नेसणं याची ददात नव्हती. तिथे त्यांचं वर्णन असं सांगतात की त्यांच्या मातोश्री माईंच्या जेव्हा राजवाड्यात जायच्या तेव्हा घरचे मेणे असायचे आणि पडदानशील मेण्यातनं त्या राजवाड्यात जायच्या. घरी इतके नोकर चाकर हे सगळं असताना माईंना हे स्थळ स्वीकारावं लागलं. आणि त्यावेळेला वडिलांनी त्यांना एकच वाक्य सांगितलेलं होतं की माई या लग्नानंतर तुला कष्ट सोसावे लागतील याची तू तयारी ठेव. आता इथे आपण पाहिलं की तातारावाने क्रांतीची ज्योत पेटवली, त्रिखंडात कीर्तीची ध्वजा फडकवली. पण या यज्ञामध्ये माई मात्र समिधा आहुती बनल्या. 50 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा भोगण्यास ते अंदमानात गेले. आणि माईंची अवस्था काय? खर तर विवाहानंतर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेलेले आपले यजमान आपल्याला माहित आहे की ते बॅरिस्टर होऊन येतील, सुंदर जगात असतील, अशी सगळी सुंदर स्वप्न या मुलीनं रंगवलेली होती. पण एका क्षणात साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला आणि या स्वप्नांची राख मस्तके धारण करण्याशिवाय आणि प्रारब्धाचे भोग भोगण्याशिवाय त्यांना काहीही उरलं नाही. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यावेळेला भगूरच्या घरावर जप्ती आली. जप्तीमध्ये त्या काळी 27,000 मालमत्ता होती आणि मग ती सगळी इंग्रज सरकारनं लुटली आणि पडत्या पावसामध्ये या दोघी जावांना अंगावरच्या वस्त्रानिशी घराच्या बाहेर काढलं. त्यावेळी रस्त्यावर दिवे नव्हते, अंधार होता. सगळ्या परिस्थितीला म्हणजे तोंड देण्याशिवाय काही मार्ग नव्हता. म्हणजे दिव्यातली ज्योत बनून तेवत राहणं एवढंच त्यांच्या नशीब होतं. आणि अशा तऱ्हेनं माई आयुष्यभर पती कार्यामध्ये समरस झाल्या. सावरकरांनी जे अस्पृश्यता कार्य केलं त्याच्यामध्ये माईंनी भरपूर मुलांची साथ दिली. पण सावरकरांना जेव्हा जन्मठेप झाली तेव्हा माई
खर म्हणजे इतक्या रडल्या की शेवटी त्यांना असं वाटलं की हे रडणं योग्य नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सावरकरांनी त्यांना सांगितलेलं होतं, तू एका क्रांतिकारकाची पत्नी आहेस आणि तुलाही तुझं आयुष्य याच मुशीतनं वटवावं लागेल. आणि हे लक्षात आल्यावर त्यांनी याचं त्र्यंबकेश्वराला प्रार्थना केली की बाबा रे माझे अश्रू कधी कुणाला दाखवू नकोस. आता या ठिकाणी मला पंडित महादेव शास्त्री जोशांची जुन्या पिढीतल्या लोकांनी मानिनी नावाचा चित्रपट बघितलेला आहे, त्यांना ही गोष्ट आठवत असेल की एका श्रीमंत म्हणजे अगदी पिढ्यानपिढ्या श्रीमंत असलेल्या घरातल्या एका अत्यंत सुंदर मुलीनं एका फाटक्या शिक्षकाशी लग्न केलं आणि गरिबी स्वीकारली. त्यावेळेला माहेरच्या सगळ्यांनी तिला म्हणजे वाळीत टाकल्यासारखं टाकलं, पण तिने ती गरिबी स्वीकारलेली असल्यामुळे तिला त्याचा आनंद वाटत होता. त्याचं वर्णन करताना ती म्हणते, वनवास हा सुखाचा, दिनरात लाभत आहे सहवास राघवांचा, वनवास हा सुखाचा, खांबास चार वेळू शाकारणी तृणांची, कानी सुरेल वाणी माझ्याच कंकणांची, कष्टी कमावलेल्या हा घास अमृतांचा, वनवास हा सुखांचा. पण माई आणि येसुवहिनी यांना यातलं काहीच माहीत नव्हतं आणि अचानक संकटांना सामोरं जाताना सुद्धा त्या कुठेही कमी पडलेल्या नाहीत. आणि म्हणून आपल्याला त्या दोघींबद्दल नितांत कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि पावलं पावले आपण स्त्री म्हणून जेव्हा आपलं काही असं वेगळं वर्चस्व दाखवत असू तर त्या दोघींना स्मरूनच आपल्याला विचार करून पाऊल टाकायला पाहिजे. माई तात्यांच्या जीवनात समरस झाला आणि त्यांना जे प्रिय आहे तेच करायचं ठरवलं. अशा स्त्रियांना भारिया, अर्धांगी, पत्नी असं म्हटलं जातं. पत्नी याचा अर्थ आहे नवऱ्याची पत न घालवणारी, भारिया याचा अर्थ नवऱ्याचे कष्ट स्वतः वाहणारी, आणि अर्धांगी तर काय, इथे माई आणि येसुवहिनी पूर्णांग झाल्या होत्या. म्हणजे ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाला असं म्हणजे युद्धवानी प्रश्न विचारला की गोपी तिकडे आहेत त्यांची मनं कुठं आहेत, तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले तू जा आणि त्यांची मनं तेवढी मागून आण. उद्धव गोकुळात आले आणि गोपींशी बोलल्यानंतर ते म्हणाले, अगं गोपींनो तुमची मनं तेवढी भगवान श्रीकृष्णाकरता द्या. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये रमलेल्या या गोपीने उत्तर काय दिलेलं आहे बघा. म्हणजे आपली संस्कृती किती पावलं पावलं शिकवते आपल्याला. त्या म्हणतात, 10-20 असती कारे मने उद्धवा, एक होते ते मी दिले माधवा, आधीच देऊन टाकलेलं आहे, आता तुला आम्ही काय देऊ शकतो, कारण आम्ही इथे आहोत तो बिना मनांच्या आहोत, आमची मन भगवंताच्या अंतःकरणात आहेत. ही आपली संस्कृती आहे. आणि या दोघी म्हणजे खूप श्रीमंताच्या वगैरे असल्या तरी अशा तऱ्हेने जगत होत्या आणि स्त्रीच्या म्हणजे कर्तृत्वाला पुरुषाच्या कर्तृत्वात समर्पित केल्याशिवाय ते जे येत नाही हे त्यांनी जाणलेलं होतं. आणि म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा त्या वंदनीय आहेत. सावरकरांनी वयाच्या 14व्या वर्षी भगूरच्या अष्टभुजेजवळ क्रांतिकार्याची शपथ घेतली होती. आणि ज्या वेळेला सावरकरांनी सांगितलं की मी एक स्वातंत्र्य लक्ष्मीचा पूजक आहे ते व्रत मी घेतलंय आणि म्हणून तुलाही याच व्रताने पुढे आयुष्य जगायचं आहे, तर तू भारत मातेचं स्वातंत्र्य पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभेल असं मनोमन म्हण. आणि सीतामाईने रामरायाला जशी साथ दिली तशी तू मला दे, तशी माझी धर्म सहचारिणी हो. आणि म्हणून यमुना आता ही शपथ घेतलेली आहे, तेही तिचं 14वंच वर्ष आहे. म्हणजे 14व्या आकड्याला किती महत्व आहे हे आपण लक्षात ठेवूया. खरं आता आता येसुबाईंच्या लक्षात यमुताईंच्या लक्षात आलं होतं की सावरकरांची पत्नी मातृभूमी प्रेयसी जर कोणी असेल ती मातृभूमी आहे.
त्या मातेशिवाय त्यांच्या अंतःकरणात दुसऱ्या स्त्रीत्वाला स्पर्श नाही, जागा नाही, स्थान नाही, आणि म्हणून आपल्यालाही त्यांच्यात समर्पित होण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून या यमुनेनं सावरकर नावाच्या त्या महासागरामध्ये स्वतःचं अस्तित्व समर्पित करून टाकलं. आता त्या असं म्हणतात की या यज्ञामध्ये जशी एखादी पत्नी नवऱ्याच्या जवळ बसते आणि त्यावेळेला असं गुरुजी सांगतात, हाताला हात लावा मम म्हणा. यमू म्हणाली, मला हे एवढं फक्त बसून तिथं असं मम म्हणायचं नव्हतं, तर प्रसंगी मला प्रणा होती, समर्पित करायची होती, आणि अशाच पद्धतीने मला पतिव्रतावरच साकारायचं होतं. बाळाराव सुद्धा दोन्ही बंधूंच्या पावलावर पाऊल ठेवून या स्वातंत्र्य युद्धात उतरले. सावरकर बीए झाले, पुढच्या शिक्षणाकरता मुंबईला जायचं ठरलं. 1905 साली यमुनेला पुत्र प्राप्ती झाली. आनंदाचे डोही आनंद तरंग उमटले आणि त्याचं नाव त्यांनी प्रभाकर ठेवलं. सावरकर कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. बॅरिस्टर होण्यासाठी विलायतेला जायचं ठरलं. आत्ताच आपण विचार केला आणि पुन्हा पुन्हा आपण हे म्हणतो आहोत की उच्च शिक्षण हे केवळ निमित्त होतं, खरं तर इंग्रजी राजवटीला उलथवून टाकण्यासाठी हे सगळे प्रयोग होते. पण गंमत अशी आहे की याच्यामध्ये यमुना कुठे होती? यमुना कुठेच नव्हती. तिची परवानगी नव्हती, तिला मत विचारलेलं नव्हतं. आवश्यक तयारी झाली, टिळकांचं पत्र आणलं, शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त केली, ही सगळी कागदपत्रे घेऊन 9 जून 1906 पर्शिया बोटीनं त्यांचा प्रवास सुद्धा सुरू झाला. आणि यमुना फक्त विरहाग्नीत ओळून निघत होती. आणि तिचे जे संस्कार होते त्यामध्ये तिला असं वाटायचं की पूजा अर्चा करावी, उपवास करावे, तुळशीला प्रदक्षिणा घालावी, अक्षयवटाला प्रदक्षिणा घालाव्यात, आणि यामुळे आपलं अखंड सौभाग्य आपल्याला साथ देईल, अशा एकनिष्ठ पतिव्रतेने पत्नीव्रताचं पालन करत ते आपलं आयुष्य जगत होते. 1908 साल उजाडलं आणि टिळकांचा आग्रह, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का यावर त्यांचा अभियोग चालला. मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी झाली आणि आत्मनिष्ठ युवती नावाची जी स्त्री संघटना होती त्याने टिळक बचाव ही निधी संकलित केला. कारण टिळकांचं जे स्थान होतं सावरकरांच्या मनामध्ये ते अत्यंत आदराचं होतं. आणि अशा तऱ्हेनं आपल्या आयुष्यातले काही क्षण ती जमेल तितकं या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेत होती. पण नियती आणि निसर्ग या सगळ्या कुटुंबाची परीक्षा पावलं पावली घेत होता. दग्धतेत सुद्धा तिला मुग्धता म्हणून प्रभाकर नावाचं पुत्र प्राप्ती झालेली होती. पण नियतीला हे वगवलं नाही. त्यावेळेला हा प्रभाकर 4 वर्षाचा झाला होता आणि देवीच्या दुखण्यानं त्याला गाठलं. सावरकर ज्या वेळेला परदेशी गमनाला गेले त्यावेळी त्यांनी घरातल्या प्रत्येकाला समजावून सांगितलं होतं, पुन्हा पुन्हा बजावून सांगितलं होतं की बाळाला देवीची लस द्या आणि जर तुम्ही विसरलात तर देवी स्वतःच बाळाला भेटायला येईल. आणि सावरकरांचं हे बोलणं खरं ठरलं. त्याला लस द्यायची सगळ्यांनाच विचार पडला आणि हे निरागस बाळ आईच्या मांडीवरच त्यानं आपला प्राण शांत केला. राम गणेश गडकरींची राजहंस माझा निजला 24 कडवी कविता आहे. म्हणजे प्रेम किंवा माया ही बायकांनाच असं नाही. पोभा बाबांची वैरी नावाची कथा वाचाल तेव्हा आपल्याला कळेल की पुरुष सुद्धा स्त्रीपेक्षा पलीकडे जाऊन किती बायकांच्या मनातले विचार जाणू शकतात. तीच गोष्ट आपल्याला ही राजहंस माझा निजला या कवितेत ऐकायला मिळते. 15 दिवसापूर्वी जिचा पती निवर्तलेला आहे, म्हणजे दुर्दैवाचा पहिला डोंगर अजून ती पार करून त्यातून बाहेर पडते आहे, तेवढ्यात तिच्या मांडीवरच ते बाळ गेलं आणि लोक त्याला घ्यायला आले अंत्यविधी करता. त्यावेळेला ती कविता
जन्माला आलेली आहे आणि ती म्हणते आहे हे कोण बोलले बोला, हे कोण बोलले बोला, राजहंस माझा नाही झाला. म्हणजे या भावना किती अनाकल्ली आहेत. आता त्यात दुर्दैव कसं होतं बघा, घरातली परिस्थिती अजूनही सुधारलेली नव्हती, अजूनही उपाशीच राहावं लागत होतं. त्यात आता हे एक बाळ नवतोंड त्या जन्माला आलं होतं आणि मरणप्राय होता यातना भोगणाऱ्या ह्या बाळानं आईजवळ शेवटची इच्छाच म्हणूया आपण त्याला, कारण मरणोन्मुख असलेल्या माणसाची बाळाची इच्छा म्हणजे शेवटचीच इच्छा. म्हणजे सासऱ्यांनी पाणी पाणी करून सासऱ्यांनी स्वातंत्र्य वेदीवर ही अभिमन्यू सारखी गेलेली जी काही आहुती आहे त्या आहुतीच महत्व आपण लक्षात घेऊया की या बाळाला या आजार काय खावस वाटलं असेल. तर त्या आईला म्हणायचं, आई मला कढी दे, आई मला थोडस, पण एवढं दूध वा कढी हे बाळ बाळाला आयुष्य भर दुःख असं दुःख तिच्या अंतकरणात झालं. आणि काहीही झालं तरी या दुःखातून आपण बाहेर पडू शकत नाही, पण बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही, कारण व्रत घ्यायचं. यमुनेच्या मांडीवरनं ते बाळ जेव्हा बाळा बाबा रावानी उचललं तेव्हाच करून ओरडावस वाटलं, पण ती सुद्धा आपण एका क्रांतिकाराची पत्नी आहोत आणि ह्या अशा घटना घडणार याला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे हे लक्षात घेतलं. त्याच वेळी तिला आठवलं की येसू वहिनींची पण दोन अशीच देवाला प्रिय झालेली आहेत, आपलं बाळ सुद्धा अशाच तऱ्हेनं देवाला प्रिय झालं, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहुती झाली. हा मेरू असलेल्या सावरकरांना जेव्हा ही बातमी कळली त्यावेळेला हा धैर्याचा महामेरू यांनी कळवळला. इतिहास हा म्हणजे आपण बघितलं की दुःखाचे क्षण आले, इतक्या त्यांना अटक झाली, त्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांना कालातही पुन्हा गांधी खुनाच्या वेळेला अटक झालेली आहे आणि सगळे दुःखाचेच प्रसंग होते, तरी सुद्धा काही मोजके क्षण त्यांच्या आयुष्यात आले. त्यातला महत्वाचा म्हणजे प्रभाचं लग्न आणि हे नथुराम गोडसे आणि नाद आपटे यांनी हे ठरवलेलं होतं. प्रभाचं लग्न झाल्यानंतर तिची पाठवणी करताना हा निश्चयाचा महामेरू इतका ढासळला, सासरच्या माणसानं एवढंच म्हणाले की प्रभाला सांभाळा, एवढंच म्हणा. अतिथिगृहामध्ये घट्ट दार बंद करून त्यांनी आपल्या डोळ्यातल्या गंगामाईला म्हणजे कण्व मुनींची शकुंतलेला पाठवताना जशी अवस्था झाली तशीच त्यांची झाली होती. आणि अशा तऱ्हेनं येसुबाई आणि यमुनाबाई पुढे पुढे चालल्या होत्या. 1945 मध्ये सावरकरांची तब्येत बिघडली, त्यांचे दात काही दुखले झाले होते, पण या महामेरूंनी त्या दातांवर चांगले दातही काढून टाकले
आणि त्याचा परिणाम असा झाला मज्जातंतूंवर, त्यातच निवडणुका झाल्या, हिंदू महासभेला पराभव पत्करावा लागला, तात्यांची तब्येत खूप खालावलेली होती, त्यांना भयग्रस्त भास होत होते आणि डॉक्टरी सल्ल्याने अखेरी त्यांना वालचंद करला हवा पाठला पुण्याला गुलाबचंद्रांच्या बंगल्यावर राहिले. तिथून पुन्हा ते पुणे स्थानकाच्या अतिथिगृहात राहिले. तिथे त्यांना विषबाधा झाली. यातनही ते विश्वासच्या शिक्षणाची कुवाळ झाली. देशाला स्वातंत्र्य मिळालं पण फाळणीचा शाप मिळून झालं. हे सावरकरांना मनाला पटलं नाही पण पटवून घेण्याशिवाय मार्ग नव्हता. सावरकर सदनावर शौर्य अरुणिमा रंगाचा आणि राष्ट्रध्वज फडकू लागले. पण आता आपण सारखं बघतो आहोत की नी अशीच टपून बसलेले आहे की या माणसाच्या कुठलं कणभर सुद्धा सुख स्वातंत्र्य लाभूच द्यायचं नाही. 30 जानेवारी 1948 ला गांधीच्या हत्या झाली आणि हत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव जाहीर झालं. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. नथुराम विनायक गोडसे ते हिंदू महासभेचे सक्रिय कार्यकर्ते, दैनिक हिंदू राष्ट्र या दैनिकाचे संपादक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कट्टर सावरकर. सावरकरांना पुढच्या धोक्याची सूचना कळली. माईंना त्यांनी महत्वाची कागदपत्र दिले आणि सांगितलं जाऊन झोपा. पण झोप लागणं अत्यंत कठीण होत. त्या म्हणजे त्याच रात्री त्यांचे अंगरक्षक आप्पा कासार आणि यांना पण दामले कार्यवाह यांना पकडून नेलेलं होतं आणि सावरकरांना पण दुसऱ्या दिवशी पकडून नेण्यात आलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि माईंना खूप त्रास झाला आणि काय करावं असं झालं. म्हणजे त्यांचा खटला चालला. त्या खटल्यातून सावरकर सुटले पण त्याच्या आधी जनतेने गांधींची हत्या झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी हिंदू महासभेचं कार्यालय दादर मधलं लुटलं, तोडफोड केले, वस्तूंची जाळपोळ केले आणि सकाळी 9:30 दीड हजारांचा जमाव, विटा, दगड, अगदी अणुकीचार गोष्टी अशा घेऊन ते सावरकर सदनावरती म्हणजे भयंकर मोठा मोर्चा घेऊन आले. ब्राह्मण दिवशी घोषणा देत होते आणि भराभर इतका मारा केला की सावरकर सदनाच्या सगळ्या खोल्या दगड वेटांनी भरून गेल्या. घरातनं वावरणं कठीण झालं. मागचं दार फोडून स्वयंपाकघर पण लुटलं गेलं. सावरकर वरच्या मजल्यावर शांत बसलेले होते. अशाही परिस्थितीत हा निश्चय आता महामेरू शांत मनानं बसलेला होता. गुंड वर शोधण्या जायचा मार्ग शोधत होते. माईंमध्ये वीरशिस्त्री संचारली. त्यांनी हातामध्ये एक मोठी काठी घेतली आणि त्या दाराच्या मागे जाऊन उभा राहिल्या. आणि मग त्यांना असं वाटलं की जर कोणी आलंच वर जायला तर आधी त्याचा मी कपाळ मोक्ष करेन आणि मग त्याला वर जाता येईल. पण थोड्या वेळातच पोलीस आले आणि हे संकट टळलं. यात बाळाची शाळा मात्र विश्वासची म्हणजे बंद झाली आणि 40 दिवस सावरकरांना माईंना घरात कोंडून घ्यावं लागलं. हा खटला इथे चाललेला आहे दिल्लीला. 27 मे 1848 माईंनी त्र्यंबकेश्वराला प्रार्थना केली होती आणि त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली आणि सावरकरांचं जीवन निष्कलंक ठरलं. तात्याराव हे 100 नंबरी सोने आहेत हे जगानं मान्य केलं, इतिहासानं मान्य केलं. पण एक वाईट गोष्ट या गांधी हत्यामध्ये झाली असेल तर ती दगड फेकीमध्ये बाळाभाऊ प्रचंड जखमी झाले. त्यांना या खटल्यात गोवलं. लोकांचा रोष, मनस्ताप, हे दुखणं या अवस्थेला ते इतके कंटाळले की 19 ऑक्टोबर 1949 रोजी यांची ही संविधा या स्वातंत्र्य यज्ञामध्ये पडली. माईंना खूप मनस्ताप झाला. त्यांना भयंकर आजार पण आले. परत हवा पालटून आले पण तरीही काही उपयोग नाही. हिंदू महासभेचं एक अधिवेशन झालं. त्याच्यामध्ये माईंची 61 खूप मोठ्या थाटामाटात साजरी झाली
आणि सावरकर या सुखानं समाधून गेले. 1951 मध्ये कन्यारत्न झालं प्रभाला, विश्वासचाही विवाह झाला. पण या सगळ्या घटना घडत असताना माईंमध्ये अस्थिक्षयाचं जे काही दुखणं आलं आणि त्यावेळेला माईंना तात्याराव म्हणाले, माई या अंगावरचे दागिने काढून ठेव. आज्ञाधारक माई आणि कसलाच निरीच्छ असा त्यांचा स्वभाव, त्यांनी ताबडतोब आज्ञा पालन केलं आणि ते दागिने काढून ठेवले. पुढे तात्यांचा अमृतोत्सव महोत्सव झाला. 28 मेला त्यांचा वाढदिवस झाला. हे माईंच्या आयुष्यातले शेवटचे क्षण होते. दिवसभर लोक त्या म्हणजे जत्रेसाठी दर्शनाला येत होते, पण त्या रात्री काय झालं माहित नाही. सगळं औषध पाणी करून माई पण झोपल्या आणि तात्याराव आपल्या खोलीमध्ये झोपलेले असताना एकदम धडकन आवाज आला. जाऊन बघतात तर तात्याराव पडले होते. ओठ आणि दात असा नाकाच्या मध्ये मोठी जखम झाली होती. पायाचं हाड मोडलं होतं. तात्याराव यातूनही जखमी झालेले बरे झाले. माईंना मात्र कर्करोगाने पछाडलं. आणि शेवटी काय झाले बघा की 16 ऑक्टोबर 1963 माईंना पुन्हा इस्पितळात दाखल करायची वेळ आली. त्यावेळेला माईची एकच इच्छा होती की सावरकरांनी त्यांना शेवटचं दर्शन द्यावं. विक्रमने त्यांना तो निरोप सुद्धा दिला, पण सावरकरांकडून नकार आला. माईंनी मनाची तयारी केली, त्यांच्या पायाचं स्मरण केलं, अभिवादन केलं. सावरकर सदनाचाही अखेरचा निरोप घेतला आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या. दिवसभर रात्रभर त्यांच्या डोक्यामध्ये फक्त तात्यारावांचे विचार होते. त्या विश्वासनं त्यांचं डोकं मांडीवर घेतलेलं होतं. माई त्याच्याशी याच विषयावर बोलत होत्या. विश्वास त्यांना हळूहळू कुरवाळत होता आणि बघता बघता त्यांना एकदम ग्लानी आली आणि त्यांच्या विश्वासच्या मांडीवरचं डोकं हळूहळू हलकं वाटायला लागलं. म्हणजे त्यांचा या लोकाचा प्रवास संपून त्या परलोकात निघाले होता. तो दिवस होता 9 अष्टमीचा नोव्हेंबर 1963. त्या दिवशी रमा माधव पुण्यतिथीचा पर्व काल होता. या पर्व कालात या सोनीनं या जगरूप घेतला आणि ज्या त्यांनी ठरवलेलं होतं की आपण बाबारावांच्या आधी जायचं आणि त्याप्रमाणे ते गेल्या. खऱ्या अर्थानं त्यांची जन्मठेप संपलेली होती. आता बाबारावांनाही असं वाटायला लागलं की आपलं जीवन कार्य संपायला पाहिजे. याकरता त्यांनी दात काढलेले होते, पचनाचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे त्यांनी साधू संतांसारखं मरण स्वीकारायचं ठरवलं. अन्नत्याग केला. अन्नत्याग करून लोक आपल्याला घरातले म्हणजे एक तर त्यांचा स्वभाव अंधमनाला जाऊन आल्यापासून अत्यंत अबोल झाला होता. ते कुणाशी बोलायचं नाही, जेवायचे एकटे, राहायचे एकटे. एकटेपणातच त्यांना असं काय वाटत होतं हे त्यांचं त्यांना माहीत. आणि म्हणून माई शेवटपर्यंत वियोगातच गेल्या. वियोगातच त्यांचं दुखणं संपलं. शेवटी त्यांची जन्मठेप संपली. आता यांना असं वाटायला लागलं तात्यांना की आपण साधू संतांसारखं. आणि म्हणून त्यांनी प्रायोपवेचन म्हणजे अन्नत्याग केला. घरच्यानं कसं गप्प बसवेल अन्नत्याग केला तरी त्या माणसाची जी कृश होणारी देह असते ती बघणाराला सहन होत नाही. आणि म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं जीवनसत्वाचे थेंब त्यांना चहा फक्त घेत होते, चहा मधून दिले जात होते. ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चहाही बंद केला. 1966 दुखणं विकोपाला गेलं आणि अशा तऱ्हेनं 23 फेब्रुवारी हा बिकट दिवस होता. 24 फेब्रुवारी परिचारिकेनं त्यांचं अंग पुसलं, त्यांचं अंथरूण स्वच्छ केलं. त्यावेळेला त्यांनी हात उंचावले आणि सगळ्यांना घरातल्या जेवढे होते त्या सगळ्यांना बोलावलं. कारण त्यांच्या खोलीत कोणी बोलल्याशिवाय जायचं नाही हा त्यांचा संकेत होता. ही सगळी मंडळी तिथं गेल्यानंतर त्यांनी
हात उंचावले आणि नमस्कार करून अत्यंत क्षीण स्वरात म्हणाले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता कैसे येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, एवढे कसे तरी बोलले. म्हणजे ज्या मृत्यूला त्याने आयुष्यभर दरवाजाच्या बाहेर थोपून ठेवलं होतं, आपल्या आजूबाजूला सुद्धा फिरकू दिलं नव्हतं, तो मृत्यू अगदी त्यांच्या उशाशी येऊन थांबलेला होता. 26 फेब्रुवारीचा दिवस उजाडला. डॉक्टरांनी त्यांचे रक्तदाब वगैरे बघितले आणि डॉक्टरने एकच वाक्य सांगितलं की रक्तदाब वगैरे नोंदण्याच्या पलीकडे गेलेला आहे, त्यांना ऊर्ध श्वासही लागलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जीवनाचे सारे अध्याय त्याने 11 वाजता आपला देह मृत्यूला स्वाधीन करून संपवले. आपल्याला आश्चर्य वाटेल, 22 दिवस प्रायोपवेशन केलं, शरीर अत्यंत शुष्क झालेलं होतं, शेवटच्या क्षणापर्यंत ते शुद्धीवर होते. किती शुद्धीवर होते आपण कल्पना करू शकत नाही, सगळ्यांना ओळखत होते. प्रभात त्यांची जी मुलगी अत्यंत जीवापलीकडची प्राणप्रिय होती, ती जवळ ढसढसून रडत होती, तिला जवळ बोलवलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याने सांगितलं, जो जन्माला येतो त्याचा एक ना एक दिवस असाच अंत असतो, आणि म्हणून जो आला तो जाणारच, त्याच्याकडे रडणं कशा करता. आणि म्हणून या ठिकाणी शेवटपर्यंत त्यांची बुद्धी अविचल होती, सर्वांना ओळखत होते. या सगळ्यामध्ये सावरकरांच्या योग सामर्थ्याचा जय झालेला आहे आणि म्हणून आपण त्यांचा जय जयकार करूया. आणि आपण वेळ संपून गेलेला असताना सुद्धा माझं मोडकं तोडकं जे काही अज्ञानातलं ज्ञान मला झालेलं होतं ते मी अत्यंत विनम्रपणे आपल्यापर्यंत पोहोचवलं. आपण सगळ्यांच्या आशीर्वादावरच हे मला शक्य झालं. त्यामुळे सावरकरांना, गीतामाईंना, माझ्या सर्व सुहृदांना, आपल्या सर्वांना विनम्र वंदन करून आजचा कार्यक्रम मी इथे विनम्रपणे संपवते आहे. पुन्हा आपण भेटणार आहोतच.